कोपर्डीच्या घटनेमध्ये तीनही आरोपींना आज न्यायालयानं 302 आणि 120 ब या अंतर्गत दोषी ठरवलेलं आहे. ज्या आमच्या भगिनीवर त्या ठिकाणी अत्याचार झाला आणि जिची अत्यंत निगृण हत्या करण्यात आली, एक प्रकारे आज त्या घटनेला न्याय मिळालेला आहे. त्या भगिनीला तर आपण परत आणू शकत नाही, परंतु अशा प्रकारच्या नराधमांना शिक्षा झाल्यानंतर यापुढे कोणीही अशा प्रकारे धजणार नाही आणि कायद्याचं भय आणि कायद्याचं राज्य हे निश्चितपणे या ठिकाणी स्थापित होईल हा मला विश्वास आहे. आज या निमित्ताने मी ही देखील अपेक्षा व्यक्त करतो की जी काही जास्तीत जास्त शिक्षा आहे ती जास्तीत जास्त शिक्षा माननीय न्यायालय आरोपींना देईल आणि ती लवकरच न्यायालयामध्ये शिक्षा देखील घोषित होईल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि आमचे जे या निमित्ताने वकील होते श्री उज्ज्वल निकमजी यांचे मी आभार मानतो की त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये ही पूर्ण हा खटला चालवला आणि आरोपीच्या वकिलांनी वेळोवेळी खटला डिरेल झाला पाहिजे, त्याला उशीर झाला पाहिजे अशा प्रकारचे अनेक प्रयत्न केले, पण उज्ज्वल निकमजी यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ते सर्व प्रयत्न हाणून पाडले आणि आज या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.